नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। विरोधी पक्षांनी वाईन आणि दारूमधला फरक ओळखावा असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। सुपर मार्केट आणि किराणा दुकानातही वाईन उपलब्ध असेल या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून राजकारण चांगलंच तापलंय। त्याचबरोबर शाळा कॉलेज चालू करण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण वाढवावे लागेल। 1 फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालय सुरू होणार आहे। तसेच मुलांना शाळा कॉलेजात पाठवण्याची जबाबदारी ही पालकांवर असणार आहे। लसीकरणाचे दोन्ही डोस सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनिवार्य असतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीबाबत बैठक घेतली। या बैठकीत अजित पवार यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले। त्याचबरोबर राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा धांदांत खोट्या असल्याचं सांगितलं आहे। या मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या इथं लसीकरणाच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचं लसीकरण 15 ते 18 वयोगटाच्या मुला मुलींच्या करता झालेलं आहे। आपण 1 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला, 1 तारखेपासून कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला। कॉलेजेसच्या बाबतीमध्ये तर मुलांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं पाहिजे, कारण त्यांना आधीपासूनच आपण वॅक्सिन देतोय। आणि 9वीपासून शाळा सुरू होतील, पूर्ण त्यांचा जो काही दिवस असतो त्या पद्धतीनं 9वीमधल्या 10वीमधल्या 11वीमधल्या हे जे काही 15 ते 18 वयोगटातले आहेत ते तिथं आल्यानंतर तिथंच आम्ही हे घेऊ, म्हणजे मोबाईल व्हॅन घेऊ, नंतर एक चांगली रूम करू की वॅक्सिन दिल्यानंतर जर यदा कदाचित कुणाला त्रास झाला तर तिथे डॉक्टर आणि बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। तशा प्रकारचे आदेश आमचे आज निघतील आणि त्या सगळ्या संस्था चालकांना आणि शाळांना कळवलं जाईल की तशा पद्धतीनं वॅक्सिन, म्हणजे मग शहरातलं जे वॅक्सिन कमी झालेलं आहे 15 ते 18 वयोगटामध्ये, म्हणजे ग्रामीण भागामध्ये 80% 15 ते 18 वयोगटातलं वॅक्सिन झालं आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराचं तुलनात्मक त्याच्यामध्ये कमी झालेलं आहे, ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्हायला मदत निश्चितपणे होईल। त्याकरता हा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने घेतलेला आहे। त्याच्याचबरोबर सध्या जागतिक स्थिती पाहता आत्तापर्यंत मोठी लाट असून नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसते। विशेषतः काल परवा 2 दिवसांमध्ये आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी घट होताना दिसते। प्रभावी लसीकरणामुळे मुक्तीमध्येही लक्षणीय घट झालेली आहे। बाकीच्या ठिकाणी दक्षिण आफ्रिका वगैरे लसीकरण कमी झाल्याने मृत्यूची वाढ तिथं होताना दिसते। जर्मनी अमेरिका इथे प्रभावी लसीकरण झाल्याने मृत्यूमध्ये घट होताना दिसते। मास्क लावायचा नाही अशा पद्धतीनं काल काहीतरी काही पत्रकार मित्रांनी चॅनलनी एक बातमी सोडली की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मास्क लावायचा नाही अशा पद्धतीची चर्चा झाली, हे धादांत होत आहे। तशा प्रकारची कोणतीच चर्चा झाली नाही। माझी तुम्हाला अतिशय नम्रतेची आग्रहाची विनंती आहे की वेगवेगळ्या चॅनलनी त्याची नीटपणे माहिती घेऊन तशा प्रकारच्या बातम्या द्या। मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मास्क वापरलाच पाहिजे। करोनाच्या काळामध्ये तशा पद्धतीनं मी बाहेरच्या देशातल्या काही लोकांनी तसा निर्णय इंग्लंड वगैरेनी घेतला। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।